एकीकडे उन्हाच्या झळा तीव्र होत असताना दुसरीकडे महावितरणने वीजदरवाढ करत सर्वसामान्यांना मोठा झटका दिला. सरासरी 7.5% वीजदरवाढ झाली. यात इंधन अधिभार जोडला तर ग्राहकांवर सुमारे 10% दरवाढ होण्याचा अंदाज आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले. स्थिर आकारातही 10% दरवाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून वीज बिलात किमान 50 रुपयांची वाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने गेल्या वर्षी दिलेल्या आदेशानुसार महावितरण करून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. एमईआरसीनी या संदर्भातले जे काही निर्णय दिलेले आहेत त्यानुसारही वाढ आहे, पण छोट्या माणसावर त्याचा कुठलाही बोजा पडणार नाही अशा प्रकारची त्याची रचना करण्यात आलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.